शिक्षिका वंदना भानम यांनी दुर्मिळ अशा गव्हाणी घुबडास कुत्र्याच्या तावडीतून सोडून वन्यजीव प्रेमींच्या ताब्यात दिले. सोलापूर इथल्या शिक्षिका वंदना भानप या गाडीवरून घराकडे जात असताना सोलापुरातल्या फॉरेस्ट परिसरात सायंकाळी 7 वाजता एका गव्हाणी घोबडास 3 कुत्र्यांनी रोडच्या कडेला घेरलं होतं. घोबडाला उडता येत नसल्या कारणानं तो पायानं कुत्र्यांना विरोध करीत होता. ही घटना शिक्षिका वंदना भानप यांनी पाहिली. गाडी थांबवून त्या घोबडाच्या मदतीला धावल्या आणि त्यांनी कुत्र्यांना तिथून हाकलून लावलं. दरम्यान बाजूचे दुकानदार नूर रायचुरेही या घोबड्याच्या मदतीला धावले आणि घोबड्याला एका बास्केटमध्ये ठेवण्यात आलं. तात्काळ वन्यजीवप्रेमी संस्थेचे मुकुंद शेटे यांना या बाबतीत संपर्क केला आणि या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य तेजस मेत्रे आणि विनायक बेरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घोबड ताब्यात घेऊन त्याची प्राथमिक तपासणी केली. दरम्यान आरक्षित 4 घोबडांच्या यादीमध्ये हे घोबड असल्यानं तात्काळ वन विभागास याबाबतीत कळवण्यात आलं. पुढील उपचार करून त्याला खाद्य देण्यात आलं. उपचारास आणि खाद्य खाण्यास घोबडानं चांगलाच प्रतिसाद दिला. तेजस आणि प्रवीण जेवरे यांनी दिवसभर त्याची काळजी घेतली. घोबडाला औषधं आणि खाद्य दिलं. दरम्यान या घोबड्याच्या हालचाली वाढताच या गव्हाणी घोबडास त्याच्या परिसरात निसर्गात मुक्त करण्यात आलं. यावेळी निसर्गात मुक्त करताना वन्यजीवप्रेमी संस्था सदस्य प्रवीण जेवरे, विनायक बेरे, प्रतीक गटाटे, आदित्य मचाले आणि अॅनिमल राहतचे अजित मोटे आदी उपस्थित होते. रात्रीच्या वेळी निसर्गात मुक्त करताच घोबड्यानं निसर्गात झेप घेतली.